आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. वहिनी एक मिनिट, तुम्ही जरा शांत व्हा, प्लीज शांत व्हा. हो मी शांत होते, मग तुम्ही बोला. बघा वहिनी, तुम्ही आता जे काही बोलताय ना ते केवळ रागाच्या भरात बोलताय, मी समजू शकतो. तुमच्या मुलीबद्दल जी कळकळ आहे ना त्यासाठी बोलताय तुम्ही. पण हर्षदा, तिचं काय? या सगळ्यामध्ये ती देखील एक मुलगी आहेच आहे ना, मग तिचा नको विचार करायला. महत्वाचं म्हणजे विघ्नेश आणि हर्षदा या दोघांचं एकमेकांवरती मनापासून प्रेम आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्या तिच्या पोटामध्ये विघ्नेशचं बाळ आहे हे माहीत असून देखील स्नेहा आणि विघ्नेशचं लग्न व्हावं असं तुम्हाला वाटतंय. वहिनी, मी स्नेहाची अवस्था समजू शकतो, मला पण एक मुलगी आहे. आत्ता या क्षणी तुमच्या मनात जे काही चाललंय ना त्याची मला पूर्णतः जाणीव आहे. पण वहिनी, शेवटी हे लग्न आहे हो, असं कोणाही वरती जबरदस्ती करून काय होणार आहे? उद्या जर विघ्नेश आणि स्नेहाचं लग्न झालं तर कल्पना आहे तुम्हाला काय होणार आहे? सर्वात जास्त नुकसान स्नेहाचं होणार आहे, विघ्नेशचं नाही. कारण विघ्नेशचं प्रेम आहे हर्षदावरती, स्नेहावरती नाही. हे बघा बहिणी, आम्ही चुकलोय, आम्हाला मान्य आहे. आणि त्यासाठी आम्ही तिघेही स्नेहाची हात जोडून माफी मागतो. गरज नाही, काही गरज नाही त्याची. इथून पुढे आम्हाला तुमच्याशी संबंधच ठेवायचे नाही. चला हो, आपण इथून निघूया. विलास, मला इथे थांबायची अजिबात इच्छा नाहीये. मुलीच्या आईबापाला मुलीचं लग्न मोडल्यानंतर काय वाटतं ना, ते तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न मोडल्यानंतरच कळेल. सविता, इथून पुढे तू मला भाऊ म्हणून हात मारायची नाही. तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. विलास, माझं ऐकून तर घे. त्या पोरीच्या पोटात आमच्या घराण्याचा वंश वाढतोय. हो काय, मग बस तिला कुरवाळाच. इथून पुढे माझ्याकडे यायचं नाही. अहो तुम्ही पण कोणाशी बोलताय? एवढं बोलून सुद्धा यांना ती पोरगी आणि यांचा वंश याचीच पडलीय. इथे भेटलात वर नका भेटू, कोपरा पासून नमस्कार करते तुम्हाला. वहिनी चला हो. अरे विलास, विलास अरे माझं ऐकून घे. विलास, विलास माझं ऐकून तर घे. तुला बोललो ना, तुझ्या तोंडून माझं नाव घ्यायचं नाही म्हणून. अहो चला लवकर. विलास ऐकून घे माझं. अरे तुम्ही माझी माणसं, तुम्ही मला हव्या. विलास अरे विलास थांब ना. आयशे, आयशे, गिरिजा घेतले. आई आणि गिरिजा कुठे? कुठे रे थोडे? किती गोंधळ घालताय, हळू ना. काय झालं? अरे मी एका दुकानात गेलो होतो आपल्या हर्षूच्या संसारासाठी भांडी बघायला. नेमका ना आपल्या कोकणातला निघाला बघ. डिस्काउंट मध्ये भांडी द्यायला तयार आहे, पण त्याची अट एवढीच आहे की सगळी भांडी त्याच्याकडून घ्यायची. तो म्हणाला की डिलिव्हरी पण मीच देईन.
काय झालं? आई कुठे? दादा तू एक काम कर, तू ना घरी थांबत जा. म्हणजे? नाही घरी थांबलास ना मग तुला कळेल की घरात नेमकं काय चालू होतं. काय झालंय? तुमची तोंड का पडली आहेत? आमची पडलेली तोंड आता दिसली का तुम्हाला? काय झालंय ते मला कळेल का? हर्षदाच्या संसारासाठी भांडी घ्यायची गरज नाही आता. म्हणजे? म्हणजे हर्षदा लग्नासाठी गेले ताई आणि आई सोबत. अरे आपल्या घरात तर कोणाची पत्रिका आली नव्हती. अरे तू त्याला डिरेक्टली सांगणार आहे का काय झालंय ते? काय झालंय सांगाल का? दादा मी सांगते. स्नेहा आणि विघ्नेशचं लग्न त्या तिघी तिकडेच गेले. काय काय झालं? धक्का बसला की तसं दाखवताय? हे सगळं तुमच्यामुळेच झालंय. माझ्यामुळे? खरं तर ना तुमचंच अभिनंदन करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मूर्खपणामुळे तुमच्या सख्ख्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. हे बघ प्राची असं काहीच नाही. आता सगळं डोळ्यासमोर घडतंय तरी म्हणताय तसं काही नाहीये. तिची डिस्काउंट मध्ये मिळणारी भांडी आहेत ना ती घेऊन विघ्नेशच्या लग्नाला जा आणि त्याला देऊन टाका. हा नाहीतर एक काम करा, त्या पैशाची दारू डोसा आणि मग नवीन तमाशा करा. करा कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करा, हे जमेल तुम्हाला. बहिणी तू शांत हो ना, दादाला का ओरडतीयस? कारण हे सगळं त्यांच्यामुळे झालंय. मला मान्य की दादाची या सगळ्यात चूक आहे, पण सविता मॅडम त्यांचं काय? त्यांनी काही झालं असताना तरी हे लग्न होऊ नसतं दिलं. अहो पण सुरुवात ह्यांनीच केली ना. वहिनी आता हे सगळं बोलून या सगळ्या गोष्टी टाळता येणार आहेत का? येतील. गोष्टी टाळता येतील. म्हणजे? मला सांग लग्न कुठे, पत्ता सांग. तू काय करणारस? काय करणार आहे? ती सविता हे सगळं करते ना, आता त्या सविताला संपवतो. लग्नाचा होम पेटवतेय ना.